केंद्र सरकारच्या निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्ट्रॉल बॉन्ड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने आज 15 फेब्रुवारी 2024 ला महत्वाचा निकाल दिला. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की राजकीय पक्षांना अमर्याद निधी मिळावा यासाठी कायद्यात बदल करणे चुकीचे आहे, कारण निनावी निवडणूक रोख्यांमुळे राज्यघटनेतील कलम 19(1) अ अंतर्गत असलेल्या माहितीच्या अधिकाराने याचा हनन होत आहे. त्यामुळे निवडणूक रोखे योजना असंवैधानिक असून ही योजना रद्द ठरवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नव्याने निवडणूक रोखे जारी करण्यासही न्यायालयाने स्थगिती दिली असून याबाबत SBI बँकेला 2019 पासून बँकेने आतापर्यंत किती निवडणूक रोखे दिले आहेत याची सविस्तर माहिती आम्हाला द्यावी असेही निर्देश घटनापीठाने दिले आहेत. एकंदरीतच या निकालामुळे लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. परंतु ही इलेक्ट्रल बॉन्ड ही योजना नक्की काय आहे हे माहिती करून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक. राजकीय पक्षांना येणाऱ्या देणग्यांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून केंद्र सरकारने 2017 साली इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना आणणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर 29 जानेवारी 2018 रोजी ही योजना सरकारने कायदेशीररित्या लागू केली. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इलेक्ट्रॉल बॉन्ड ही एक प्रॉमिसरी नोट आहे जी भारतातील कोणताही नागरिक किंवा कोणतीही कंपनी केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करू शकते आणि त्यांच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकतात. यामध्ये 1,000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये, 10,00,000 रुपये आणि 1 कोटीचे कोणत्याही मूल्याचे इलेक्ट्रिक बॉन्ड खरेदी करता येतात. विशेष म्हणजे हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातात आणि हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 29(अ) अंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी वापरले जातात. परंतु सगळ्याच राजकीय पक्षांना ही देणगी देता येत नाही तर लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 1% मतं मिळवणाऱ्या राजकीय पक्षांनाच हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून देणगी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉन बॉन्ड्समध्ये पैसे देणाऱ्याचे नाव जाहीर केले जात नाही. आता भाऊ, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स नेमके कसे काम करतात? तर इलेक्ट्रॉल बॉन्ड्स वापरणे अगदी सोपे आहे. KYC असलेला कोणताही देणगीदार हे बॉन्ड SBI बँकेतील निवडक शाखांमधून खरेदी करू शकतात आणि त्यानंतर ते कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकतात व यानंतर राजकीय पक्ष त्याचे रोखीत रूपांतर करू शकतो. तर ही योजना आणण्यामागे केंद्र सरकारचे असे म्हणणे होते की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून काळा पैशाला आळा बसेल आणि निवडणुकीत देणग्या म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेचा हिशोब ठेवता येईल आणि त्यामुळे निवडणूक नदीत सुधारणा होईल. तसेच इलेक्ट्रॉन बॉन्ड ही योजना पारदर्शक आहे असं देखील केंद्र सरकारचं म्हणणं होतं. आता भाऊ, इलेक्ट्रॉन बॉन्ड योजनेचा सर्वात मोठा लाभार्थी राजकीय पक्ष कोणता आहे? तर आर्थिक वर्ष 2018 ते 2023 दरम्यान राजकीय पक्षांना इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून 9,188 कोटी रुपयांची देणगी मिळालेली आहे. ही देणगी 7 राष्ट्रीय पक्ष आणि 24 प्रादेशिक पक्षांना आली आहे अशी माहिती निवडणूक आयोगाकडनं दिली जात आहे. तर इलेक्ट्रॉन बॉन्ड योजनेचा सर्वाधिक फायदा हा सत्तेत असणाऱ्या भाजपला झाला आहे. 2022-23 या वर्षात भाजपला 1,300 कोटी रुपयांची देणगी इलेक्ट्रॉन बॉन्ड माध्यमातून प्राप्त झाली आहे. तर मागील 5 वर्षात म्हणजे 2018 ते 2023 या कालावधीत 5,272 कोटी रुपयांची देणग्या भाजपला मिळालेल्या आहेत. तर काँग्रेसला या इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून गेल्या वर्षात केवळ 171 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर गेल्या 5 वर्षात 952 कोटी रुपयांची देणगी ही काँग्रेसला प्राप्त झाली आहे. तर तृणमूल काँग्रेसला 768 कोटी रुपयांच्या देणग्या मिळालेल्या आहेत. तर इतर पक्षांना 3,000 कोटी रुपयांच्या देणग्या मिळालेल्या आहेत. एकंदरीतच गेल्या 5 वर्षात आलेल्या इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून 57% निधी या भाजपला मिळालेला आहे तर काँग्रेसला 10% देणग्या मिळालेल्या आहेत. आता पाहू या योजनेवर टीका का होत आहे. तर इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून देणग्या देण्याची माहिती गुप्त ठेवल्याने या योजनेतून काळ्या पैशाला चालना मिळू शकते. तसेच मोठ्या उद्योजकांना त्यांची ओळख लपवून पैसा दान करता यावा यासाठीच ही योजना आखण्यात आली आहे अशी टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. त्यामुळे या योजनेला आव्हान देत काँग्रेस नेत्या जया ठाकूर, माकप आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने याचिका केल्या होत्या आणि 2 नोव्हेंबर 2023 रोजी यावर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता आणि आज 15 फेब्रुवारी 2024 ला सुप्रीम कोर्टाने ही योजना रद्द केली आहे. तर न्यायालयाच्या या महत्वपूर्ण निकालाचे विरोधी पक्षातील लोकांनी स्वागत केले आहे. मात्र सत्ताधारी भाजपने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला असला तरी इलेक्ट्रॉन बॉन्डसाठी अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे असे दिसून येते. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक बॉन्डसाठी संसदेत कायदा केला जाऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा.